नरेंद्र मोदी यांनी दिल्लीला 10% EWS आरक्षण देऊन 50% सीमा उल्लंघन केलेले आहे. निश्चित त्याची तयारी दाखवली पाहिजे. आमची स्पष्ट मागणी आहे की OBC आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देता आलं पाहिजे. हे पा, सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन दिली होती की 50% वर आपण जाऊ नये म्हणून, पण नरेंद्र मोदींनी सरकारनी EWS आरक्षण आणून 50% उल्लंघन केलं. तिथं 7% आरक्षण केलेलं आहे. आवाज माईक. नरेंद्र मोदी यांनी दिल्लीला 10% EWS आरक्षण देऊन 50% सीमा उल्लंघन केलेलं आहे. आज दिल्लीमध्ये भाजपचं सरकार आहे, महाराष्ट्रामध्ये भाजपचं सरकार आहे. तुम्हाला हे भारत टाकता का करताय? अतिरिक्त आरक्षण का देत आहेत तुम्हाला जिथे आरक्षण टिकवता आलं नाही? जर नरेंद्र मोदी टिकवू शकतात, नरेंद्र मोदींनी 10% आरक्षण दिले आणि 7% केलेलं आहे, EWS आरक्षण दिलेलं आहे, तर मग आपल्याला काय करतायत? निश्चित त्याची तयारी दाखवली पाहिजे, पण सरकारनं स्पष्टपणे सांगितलं पाहिजे की आम्ही अतिरिक्त आरक्षण देण्याचा प्रयत्न करू. आम्हाला सगळ्यांना बोलवा. आम्ही दिलं होतं ना, मी माझ्या कारकिर्दीमध्ये मी अतिरिक्त आरक्षण दिलं होतं, त्याचा अध्यादेश काढला होता, कायदा केला होता. त्या अध्यादेशानुसार लोकांना प्रवेश मिळाला आणि नोकऱ्या मिळाल्या म्हणजे जाहिराती निघाल्या. का देत आहेत? सुप्रीम कोर्टामध्ये जरी आदेश असला तरी ती बाजू मानता येईल, तुमची इच्छा असेल तर मानता येईल. ते लोकच ठरवतील ना, आम्ही सांगण्यापेक्षा. आमची स्पष्ट मागणी आहे की OBC आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देता आलं पाहिजे. आम्ही तसं द्यायचा प्रयत्न केला होता, किंवा शिंदे सरकारने सांगितलं पाहिजे की आम्ही देऊ शकणार नाही. समाजाची दिशाभूल करू नका. सुप्रीम कोर्टाचं नाव घेऊन हे झालं ते झालं ते सांगू नका. आम्ही देऊ शकणार नाही हे सांगा, कारण आमची मागणी स्पष्ट आहे की OBC समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता. तुम्ही हे मराठवाड्यातलं वगैरे करून समाजामध्ये तुम्ही मराठा समाजामध्ये वाद निर्माण केलेला आहे. पश्चिम महाराष्ट्रातले आणि इतर भागातले मराठा समाजातले कार्यकर्ते मराठवाड्यातले वेगळे विदर्भातल्याचं काय असं नका करू. आज काय झालं आहे की छत्रपती शाहूंनी दिलेलं आरक्षण तुम्ही मानायला तयार नाही. तुम्ही निजामशाहीमधले पुरावे काय धरता? छत्रपतीचे पुरावे तुम्हाला मान्य नाही, त्यामुळे याबद्दल स्पष्टीकरण शिंदे सरकारने केलं पाहिजे. फक्त महाराष्ट्रात लोकशाहीच्या संपादकांच्यावर कमलेश सुतारांच्यावर गुन्हा दाखल झाला असं नाही आहे, तर बऱ्याच संपादकांच्यावर मणिपूरमध्ये झालेले आहेत. ही दडपशाही चाललेली आहे. मला वाटतं की याची चौकशी जर त्या संपादकांनी जर गाईडलाईन्स जर काही उल्लंघन केलं असेल तर त्याची चौकशी करावी. पण त्यांनी एक अत्यंत धक्कादायक व्हिडिओ हा प्रकाशित केला होता, त्यांनी नसता केला तर तो व्हायरल झाला होता. पण त्याचे कोण सूत्रधार होते, अर्थात त्यात दोन व्यक्तींनी त्यांचे जर काही परस्पर संबंध असेल तर त्यामध्ये बोलायचं काही कारण नाही, ते स्पष्टीकरण झालं पाहिजे. आता ही मला वाटतं न्यायप्रविष्ट बाब आहे, त्यामुळं मीडियाची दडपशाहीचा निषेध आम्ही करतो, पण या बाबतीमध्ये जे काही योग्य कायद्याप्रमाणे असेल ते होईल. नाही बघा, असं आहे की मला नम्रपणे सांगतात, मी काही इंडियाच्या बैठकीमध्ये नाही आहे, त्यामुळे ते जे नेते मंडळी गेले त्यांच्या वतीने बोलणं योग्य होणार नाही. पण आमची प्रामाणिक भावना आहे की आम्हाला पहिल्यांदा नरेंद्र मोदीचा आणि त्यांच्या नेतृत्वाकडे भाजपचा पराभव करायचा. आम्ही भाजपच्या विरोधात असं म्हणून नव्हे, कारण मी जिथं दिल्लीमध्ये खासदार असताना
मी अटल बिहारी वाजपेयी यांचंही सरकार पाहिलेलं, भाजपचं सरकार पाहिलेलं, आमचे वैचारिक मतभेद होते, पण आम्हाला कधीही या देशाची लोकशाही संपुष्टात येईल असं कधी वाटलं नाही. अशा प्रकारच्या घटना वाजपेयींच्या काळात झाल्या नव्हत्या, पण आज त्या घटना घडत आहेत. ईडीचा वापर असेल, हे सगळे विशेष अधिवेशन बोलवायचं, त्यामध्ये इंडियाचं नाव बदलायचं, घटना दुरुस्ती करायचं, हे जे चाललेलं आहे ते कुठल्या तरी विशिष्ट एका प्लॅनच्या अनुसार चाललेलं आहे, एका दिशेने चाललेलं आहे. आणि म्हणून आम्हाला भीती वाटते की 2024 आम्ही नरेंद्र मोदींचा पराभव केला नाही तर या देशात लोकशाही राहणार नाही, या देशामध्ये नंतर निवडणुका होणार नाही. आणि म्हणून जर काही मतभेदाचे मुद्दे असतील ते बाजूला ठेवून पहिल्यांदा आपण निवडणूक जिंकूया आणि जिंकू लागलेले खासदार एकत्र बसून मग तिथं कोणाला प्रधानमंत्री करायचं हे ठरवतील. हे पूर्वी आपल्या देशामध्ये घडलेलं आहे. 1977 इंदिरा गांधींच्या विरोधामध्ये अशाच प्रकारे एक व्यापक आघाडी केली गेली होती. त्या आघाडीचं नेतृत्व जयप्रकाश नारायण यांनी केलं होतं. त्यांच्याकडे अनेक दिग्गज असे पंतप्रधान पदाचे उमेदवार असताना देखील तरी कोणालाही त्यांनी घोषित केलं नव्हतं आणि ते मतभेदाचे मुद्दे टाळले होते. निवडणूक जिंकली, तथा इंदिराजींचा पराभव झाला, त्यानंतर त्यांनी पुराजी देसाई यांचं निवड केली. हे आता का नाही करता येईल?